नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा ओनली खाकी या आपल्या मायबोली मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण या व्हिडिओमध्ये महत्त्वाचे चालू घडामोडीवरचे प्रश्न डिस्कस करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण बघा चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून घेऊ शकता तर पहिला प्रश्न आहे महाराष्ट्र केसरी दोन हजार तेवीसचा विजेता कोण बनला आहे कोण बनलाय उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन शिवराज राक्षे महाराष्ट्र केसरी दोन हजार तेवीसचा विजेता बनलाय शिवराज राक्षे नेक्स्ट आहे महाराष्ट्र केसरी स्पर्धा दोन हजार तेवीस कोठे पार पडली महाराष्ट्र केसरी स्पर्धा दोन हजार तेवीस कोठे पार पडली तर ह्या प्रश्नाचा राईट आन्सर आहे पर्याक्रमांक दोन पुणे मित्रांनो महाराष्ट्र केसरीबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊया तर राज्याच्या कुस्ती विश्वातील अत्यंत प्रतिष्ठेच्या असणाऱ्या पासष्टाव्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे आयोजन अकरा ते पंधरा जानेवारी दोन हजार तेवीस दरम्यान पुण्यात करण्यात आले आहे तर कुस्तीगीर परिषद अध्यक्ष होते रामदास तडस सुरुवात झाली आहे सन एकोणीसशे एकसष्ट रोजी पहिले महाराष्ट्र केसरी होते दिनकर दहयारी पहिली चांदीची गदा आहे मामासाहेब मोहोळ यांना सलग तीन वेळा महाराष्ट्र केसरी कोण बनले नरसिंग यादव आणि विजय चौधरी तर महाराष्ट्र केसरी दोन हजार तेवीसबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊया तर संस्करण होतं पासष्टवे ठिकाण होतं कोथरूड पुणे आणि विजेता होता शिवराज राक्षे आणि उपविजेता होता महेंद्र गायकवाड हिंद केसरी आहे अभिजित कटके आणि महाराष्ट्र केसरे आहे शिवराज राक्षे मित्रांनो अजिबात तिथे कन्फ्यूज व्हायचं हो नाहीये त्यामुळे आपला एक मार्क जाऊ शकतो हा पॉइंट पाठ करून ठेवा हिंद केसरी आहे अभिजित कटके आणि महाराष्ट्र केसरे आहेत शिवराज राक्षे प्रश्न तिसरा इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल म्हणजेच आय सी सीची स्थापना कधी करण्यात आली योग्य उत्तरे पराक्रमांक तीन एकोणीसशे नऊ इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलची स्थापना झाली आहे एकोणीसशे नऊ साली नेक्स्ट आहे इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल म्हणजे आय सी सीचे चे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे पर्याय आहेत दुबई दिल्ली ढाका आणि इलाहाबाद तर या प्रश्नाचं राईट आन्सर असणारे पर्याय क्रमांक एक दुबई इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलचे मुख्यालय आहे दुबई या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच विनिंग इनर बॅटल हे पुस्तक खालीलपैकी कोणत्या खेळाडूचे आहे विनिंग इनर बॅटल हे पुस्तक कोणत्या खेळाडूचे आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक शेन वॉट्सन विनिंग इनर बॅटल हे पुस्तक शेन वॉट्सन या खेळाडूचे आहे नेक्स्ट आहे राणीपूर टायगर रिझर्व हे भारतातील त्रेपन्नवे टायगर रिझर्व बनले आहे तर हे कोणत्या राज्यातील आहे ऑप्शन आहेत मध्य प्रदेश छत्तीसगड उत्तर प्रदेश आणि गुजरात तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन उत्तर प्रदेश राणीपूर टायगर रिझर्व हे भारतातील त्रेपन्नवे टायगर रिझर्व बनले आहे तर हे उत्तर प्रदेश या राज्यातील आहे नंतरचा प्रश्न आहे आशिया क्रिकेट कप दोन हजार बावीसचा चा विजेता संघ खालीलपैकी कोणता आहे आपल्याला इथे आशिया क्रिकेट कप दोन हजार बावीसचा चा विजेता संघ विचारलाय तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन श्रीलंका तर पुढचा प्रश्न आहे आरोग्य पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी केंद्र सरकारने किती कोटी कर्ज घेणार आहे किंवा घेतले आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय चार तेरा हजार आठशे एकोणऐंशी कोटी पुढचा प्रश्न आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत किती अमृत सरोवर पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पन्नास हजार पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीसपर्यंत पन्नास हजार अमृत सरोवर पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे तर मित्रांनो आपण पंधरा ऑगस्ट दोन हजार बावीसला आपण कितवा स्वातंत्र्य दिवस साजरा केलेला आहे हे मला फक्त कमेंट करून सांगा नेक्स्ट आहे जागतिक सुनामी जागरूकता दिवस कधी साजरा केला जातो जागतिक सुनामी जागरूकता दिवस कधी साजरा केला जातो योग्य उत्तरे आहे पर्याय क्रमांक एक पाच नोव्हेंबर जागतिक सुनामी जागरूकता दिवस पाच नोव्हेंबरला साजरा केला जातो बेंजामिन नेतन्याहू हे कोणत्या देशाचे नवीन पंतप्रधान बनले आहेत पर्याय आहेत इराण इराक इस्राईल आणि ब्राझील तर या प्रश्नाचं राईट आन्सर आहे क्रमांक तीन इस्राइल बेंजामिन नेतन्याहू हे इस्रायल या देशाचे नवीन पंतप्रधान बनले आहेत पुढचा प्रश्न <ल्युण> आहे प्रश्न क्रमांक बारा प्लेइंग टू विन हे पुस्तक खालीलपैकी कोणाचे आहे प्लेइंग टू विन हे पुस्तक कोणाचे आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सायना नेहवाल सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे प्लेइंग टू विन हे पुस्तक सायना नेहवाल यांचं आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेरा द टेस्ट ऑफ माय लाईफ हे पुस्तक खालीलपैकी कोणत्या खेळाडूचे आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन युवराज सिंग द टेस्ट ऑफ माय लाईफ हे पुस्तक युवराज सिंग या खेळाडूचे आहे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन हंसराज अहिर राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षपदी हंसराज अहिर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणत्या देशाने देशात ऊर्जा संकटावर आपत्ती स्थिती घोषित केली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन दक्षिण आफ्रिका तर मित्रांनो दक्षिण आफ्रिका म्हणजेच साऊथ आफ्रिकेचे अध्यक्ष आहेत सिरियल रामाफोसा राजधानी आहे केपटाऊन आणि चलन आहे दक्षिण आफ्रिकन रँड प्रश्न सोळावा महाराष्ट्र राज्याचे नवीन राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक रमेश बैस महाराष्ट्र राज्याचे नवीन राज्यपाल म्हणून रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर मित्रांनो तब्बल बारा राज्यांचे राज्यपाल बदलण्यात आलेले आहेत आणि एक केंद्रशासित प्रदेशाचे राज्यपाल बदलण्यात आलेले आहेत तर पहिलं राज्य आहे महाराष्ट्र आणि महाराष्ट्र राज्याचे नवीन राज्यपाल आहेत रमेश बैस दुसरा आहे बिहार बिहारचे राज्यपाल आहेत राजेंद्र विश्वनाथ अलिंकर आंध्र प्रदेश न्यायमूर्ती एस अब्दुल नजीर छत्तीसगड बिस्वभूषण हरिचंदन नेक्स्ट आहे झारखंड झारखंड राज्याचे राज्यपाल आहेत सी पी राधाकृष्णन हिमाचल प्रदेश शिवप्रताप शुक्ला अरुणाचल प्रदेश लेफ्टनंट जनरल कैवल्य त्रिविक्रम नाईक सिक्कीमचे आहेत लक्ष्मण प्रसाद आचार्य नववे राज्य आहे आसाम आणि आसाम राज्याचे राज्यपाल आहेत गुलाबचंद कटारिया नागालँड ला गणेशन नेक्स्ट आहे मेघालय त्याचे राज्यपाल आहेत फागुन चौहान बारावे राज्य आहे मणिपूर त्याचे राज्यपाल आहेत अनुसुया उईके नेक्स्ट आहे लडाख लडाख या केंद्रशासित प्रदेशाचे राज्यपाल आहेत बी डी मिश्रा नायब राज्यपाल पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सतरा कोणत्या देशाने आपल्या भूमिगत वायुसेना तळाचे अनावरण केले आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन इराण प्रश्न क्रमांक अठरावा जागतिक मानवाधिकार दिवस खालीलपैकी कधी साजरा केला जातो उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दहा डिसेंबर जागतिक मानवाधिकार दिवस दहा डिसेंबरला साजरा केला जातो प्रश्न क्रमांक एकोणीस जागतिक पोलिओ दिवस कधी साजरा केला जातो तर जागतिक पोलिओ दिवस हा चोवीस ऑक्टोबरला साजरा केला जातो नेक्स्ट आहे ऋषी सुनक हे खालीलपैकी कोणत्या देशाचे पंतप्रधान बनले आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन यू के तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आपले चालू घडामोडीवरचे महत्त्वाचे प्रश्न व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घेऊ शकता सोबत घंटीचे बेल आयकॉन प्रेस करा जर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद